सांगली जिल्ह्यानं ऊर्जेच्या बाबतीत एक पाऊल पुढे टाकलंय. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमध्ये सांगली स्वयंपूर्ण होत आहे. पाहूया सांगलीतली ही अद्भुत ऊर्जा निर्मिती. सांगली जिल्ह्यातलं हे चित्र. भविष्यात सांगली जिल्हा ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे याचे हे संकेत आहेत. पवन ऊर्जा, सहवीज निर्मिती आणि सौर ऊर्जेपासून जिल्ह्यात वर्षाला 4302 दशलक्ष युनिट विजेची निर्मिती होते. ऊर्जा निर्मितीत सांगली जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. ऊर्जा निर्मितीबरोबरच कमी वॅटचे बल्ब, ट्यूब आणि फॅनचा वापर करून केंद्र आणि राज्य शासनानं विजेची बचत करण्याचं धोरण जिल्ह्यात राबवलं आहे. सांगली जिल्ह्यात 8 साखर कारखान्यांचे सहवीज निर्मितीचे प्रकल्प आहेत. त्यामधून वर्षाला 2203.2 दशलक्ष युनिट वीज तयार होते. साखर कारखाने स्वतःसाठी विजेचा वापर करून उर्वरित वीज महावितरण कंपनीला विक्री करतात. या प्रकल्पांमुळे साखर कारखाने विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेत. जत, खानापूर, तासगाव, शिराळा, कवठे महांकाळ, आटपाडी तालुक्यामध्ये 935 पवन चक्क्यांची युनिट्स बसवण्यात आली आहेत. त्यातून 1527.36 दशलक्ष युनिट वीज तयार होते. सौर ऊर्जा आणि को जनरेशन मधूनही वीज निर्मिती वाढली आहे. जलविद्युत स्रोतापेक्षाही जास्त वीज निर्मिती अपारंपरिक ऊर्जा स्रोतापासून होत आहे. पवन ऊर्जेबरोबरच सध्या जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्पही वाढत आहेत. खासगी सौर वीज निर्मितीचा पहिला प्रकल्प आटपाडी तालुक्यातील पळसवाडी दिघंची येथे टाटा सोलारने उभा केलाय. याच्यातून 50 मेगावॅट वीज तयार होते. सांगली जिल्ह्यात विविध कंपन्यांनी 978 पवन चक्क्या बसवल्या आहेत. जिल्ह्यात पवन चक्क्याच्या माध्यमातून 1527.36 दशलक्ष युनिट वीज तयार होते. खासगी कंपन्यांकडून महावितरण वीज विकत घेऊन ग्राहकांना पुरवठा करते. हम लोग सब एग्रीकल्चर वेस्ट यूज करते हैं और उसमें हम लोग RDF भी यूज करते हैं और हमारा जनरल 10 मेगावाट का पावर प्लांट है. रोज का जनरेशन 1.5 लाख से 2 लाख युनिट तक होता है. सांगली शहरातल्या 6 खाजगी रुग्णालयांनीही सौर ऊर्जेचे प्रकल्प हाती घेतलेत. जिल्ह्यातल्या 160 कुटुंबांनी घराच्या छतावर आणि 4 हॉटेलच्या छतावर सोलर पॅनलच्या सहाय्यानं वीज निर्मिती केली आहे. मिरज तालुक्यातल्या तुंगमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प आहे. सुका कचरा, दगडी कोळसा आणि लाकूड यांच्यापासून वीज निर्मिती करण्यात येते. हे पॉवर हमलोग बॉयलर में ये सब फ्यूल जला के स्टीम पैदा होती है और उससे पावर जनरेशन होता है और ये पूरा का पूरा पावर हम महाराष्ट्र गवर्नमेंट को सप्लाई करते हैं. हमारा उनके साथ कॉन्ट्रैक्ट है. भविष्यात सांगलीत सौर ऊर्जेचे प्रकल्प आणखी वाढवले जाणार आहेत. तसंच चांदोलीच्या कालव्याकडे लक्ष दिलं तर त्यामधूनही वीज निर्मिती वाढणार आहे. ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याकडे सांगली जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे पुढच्या काळात अपारंपरिक ऊर्जा स्रोतामधून वीज निर्मितीवर भर दिला जाणार आहे आणि ऊर्जेची बचतही होणार आहे. रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली.